शिवसेनेची प्रथमपासून एक भूमिका राहिलेली आहे की या मुंबई शहरामध्ये सगळ्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी जे मोकळे भूखंड आहेत हे तसेच राहिले पाहिजे. तसंच ज्या भूखंडांवर उद्यानं मैदानं असं जे आरक्षण आहे ते आरक्षणसुद्धा तसंच राहिलं पाहिजे, कारण ही उद्यानं मैदानं ही जी आहेत ती तर वाचलीच पाहिजे, परंतु आरक्षण ज्या ज्या ठिकाणी आहेत ते सुद्धा नव्याने बनवली गेली पाहिजे. कुठली एक इंचही जागा ही कुठेही कोणाही बिल्डरला किंवा कुठल्या अशा चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या माणसांना मिळू नये अशा पद्धतीचं धोरण निश्चितपणे पहिल्यापासून शिवसेनेचं आहे. परंतु काल तेथील जी काही मंडळी होती त्या मंडळींनी आमच्या त्या ठिकाणी राहणारे आमचे स्थानिक काही लोकप्रतिनिधी यांनाही त्या ठिकाणी भेटून सांगितलं की आमचे काही अडचणी आहेत, आणि त्या अडचणी सांगितल्यानंतर कुठेही काल त्याचीही चर्चा जी इंटरनली व्हायला पाहिजे होती ती न होता घाईने हा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला गेला. आणि तो प्रस्ताव मांडला गेल्यानंतर ज्यावेळेला आमच्या ते लक्षात आलं आम्ही स्वतः त्या ठिकाणी विचार केला की हा चुकीचा प्रस्ताव मांडला गेलेला आहे, हा योग्य रीतीने मांडला गेलेला नाही, आणि म्हणून त्यानुसारच शिवसेनेची भूमिका लक्षात ठेवून ताबडतोब आज सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आयुक्तांना पत्र देऊन हा प्रस्ताव ताबडतोब कमिटी महासभेत पाठवावा आणि त्याला आम्ही सर्वजण जसं प्रोसेस मोठी आहे त्याला मंजुरी देऊ. आणि आमची जी भूमिका आहे की या मुंबई शहरातली मोकळी जागा कुठेही एक इंचही जाता कामा नाही, त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत, त्यामुळे ही जागा आम्ही राहू देणार नाही. काल त्याने जाणून बुजून आणि घाई गर्दीमध्ये हे पास करून घेतले होते. जेव्हा त्याने आयटम उकाडले आणि उपसूचना टाकली तेव्हा मी उभा राहून ते उपसूचनाचा विरोध केला. काँग्रेस पार्टी आणि आमच्या सोबत राष्ट्रवादी पार्टी आणि समाजवादी पार्टी जे आम्ही विरोध केले आणि विरोध करून जे आम्ही त्याला प्रेसकडे गेले आणि सांगितलं आणि आज जे पेपरमध्ये आले त्याला बघून कुठे ना कुठे असा ते फेरविचार करण्यासाठी त्याचे असा एक निर्णय झालेला आहे. माझ्याकडे मिनिट्स आहे असा नोंदणी झालेला आहे की बहुमताने आणि बहुमतमध्ये कोण होते तिकडे शिवसेना आणि भाजप. तो पारेकरी आपला सांगतात की आम्ही पारे करतात हे कसं तर पार हे सोयीचे पारेकरी भूखंड जे आहे लोकांना सांगायचं आहे आणि एक करायचं आहे. 700 कोटीचा भूखंड जे आहे आज महानगरपालिकाचे वाचवण्याचे काम विरोधकांना केले आहे असं माझं मत आहे.